रविंद्र भागवत, महेश शेळके, अवधूत मुंडे, अंकुश शेळके, दत्ता शेळके, मंगेश शेळके आणि विशाल पाटील या सर्वांचं एकदा कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून ही सरपंच चषक 2018 आपण पाहत आहे, ज्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहे, सरपंच चषक 2018. ते माननीय रमाकांत गुरुडे साहेब ज्यांनी या स्पर्धेला तब्बल 1 लाखाचं डोनेशन आपण पाहतोय. त्यानंतर माझे उपसरपंच विलास शेठ शेळके साहेब यांच्या माध्यमातून सर्व संघांना आपण पाहतोय टी शर्ट्स, आणि रुपेश पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफ्याज आपण पाहतोय, आणि अशु शेळके यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आपण पाहतोय या स्पर्धेला मिळाला आहे. त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा कौतुक करूया. जाऊया सामन्यामध्ये. पहिल्या शतक घेऊन येते गोलंदाज संदीप भोईर. संदीप भोईरचा पहिला चेंडू समोर फलंदाज विशाल म्हात्रे. चेंडू थोडा टेकअप झाला होता गोल्डन स्पॉट वरून. एन कडून मारा करतोय गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने. उजव्या हाताचा हा गोलंदाज लोपुलचा चेंडू होता. स्टेट ऑन फटका. महेश आकल्यावर चेंडू वेगाने आले होते, डायरेक्ट हिट झाले असते तर विशाल म्हात्रेला त्याच वेगाने तंबूचा रास्ता पकडावा लागला असता, पण सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आलेत आणि खातं खोललं तर श्रीगणेश झालाय विमानानं मोरबे संघाच, ज्यांच्या वाटेशी प्रथम फलंदाजी आले. श्रीगणेश मोरबे आणि पहिला विकेट मिळतो का ना पाहायचंय. झेल मात्र सुटलाय. पहा 3 शतरक्षण आले होते दीपक. पहिल्यांदा पाहतो की एक झेल टिपण्यासाठी कैलास पाटीलला आज जीवदान वारंवार मिळतात. पहिल्या सामन्यापासून पाहतोय 2 धावसंख्येचे जीवदान, त्यानंतर 1 कॅच याही सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले. 3-3 शतरक्षण एका झेलसाठी टिपण्यासाठी आले. सगळ्यांच्या चेहरा आपण हास्य पाहतोय. एक फनी मुवमेंट आपण या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर. विशाल म्हात्रे पुन्हा येतात बॅक पुढे जाऊन कव्हर दिशामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर करतात. ज्या ज्यावेळी आपण पाहतो की ऑब्स्टिकल चेंडू निघला आणि एसटी जेव्हा पकडतो त्यावेळी खेळणारा समोरचा फलंदाज असतो तो पंचांकडे पाहत असतो की एखादा वाईट चेंडू देतील, पण पंच आमचे तटस्थ आहेत. दिनेश शेळके स्लोअर चेंडू बॉटोमॅटचा फटका आहे. पहा तू तू मेमे झाली आहे. आणि आता मात्र सुद्धा थोडस मी म्हणे गच्चा शतक्षण झालं होतं, पण तू फलंदाज विशाल म्हात्रे बाद होत आहेत. धावसंख्या 2 वर. वारंवार जीवदान मिळणार नाही आहे. विशाल म्हात्रेला मात्र बाद व्हावं लागतंय आणि 3रा क्रमांकावर फलंदाज जात आहेत. सागर उलव्याकार. विशाल म्हात्रे मात्र पुन्हा एकदा निराश करतोय. कनेक का खूप गाजलं होतं विशाल आणि कैलास पाटील, त्यानंतर आदेश पांडव. गतवर्षी ज्या प्रकारे सागर उलवेकर गुन्हार असा खेळाडू श्रीगणेश मोरबे संघाचा समोर खेळणारा हा कोलवाडी संघ. ओमसाई कोलवाडी संघ आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून गतवर्षी नाईट स्पर्धा सुद्धा पार पडली होती तोच हा कोलवाडी संघ आपण पाहत आहे. मोरबे विपक्ष कोलवाडी संघामध्ये आपण सामना पाहतोय. गोलंदाज संदीप भोईर षटकाचा चेंडू होता आणि हे सस्य होणार होता. चेंडूला धाडलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. लाईनला पारखलं होतं. पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटका किरीस धावसंख्या आपण पाहिली तर 8. षटकाचा चेंडू फेकला होता आणि पूर्णपणे आपल्या ताकदीचा उपयोग केला आणि चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून उडवला होता 6 धावांसाठी. प्रेक्षकांचंही कौतुक करूया. सकाळपासून मात्र या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. प्राप्ती लाईव्ह च सुद्धा आपण स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा प्रेक्षक पाहत आहेत, त्यांचंही आपण कौतुक करूया. उद्या या स्पर्धेचा फायनल दिवस असणार आहे. पहिल्या षटक अखेरीस धावसंख्या पाहिली तर 8. धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले होते विशाल म्हात्रे, कैलास पाटील आणि सागर उलवेकर संघाला सावरत असताना. कारण अरेश पांडे यांनी सांगितलं होतं की आम्हाला जवळपास 50 धावांबद्दल मारायची आहे, कारण आमच्या गोलंदाजामध्ये ताकद आहे. ते दाखवलं होतं पहिल्या सामन्यामध्ये 47 धावनं रोखलं होतं वल्लभ संघाला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर कैलास पाटील निर्णय क्षणी जबरदस्त शतक फेकलं होतं, 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर सागर उलवेकर आणि मात्र फलंदाजामध्ये पुन्हा एकदा कैलास पाटील याच्यावर जबाबदारी असणार आहे.
क्षेत्रांशी पहार उष्णा करतोय की कुठे क्षेत्रक्षण तैनात केलंय गोलंदाज महेश अगलावे. मात्र बॅटचा आउटर एज लागलं होतं. आज दिवस आहे कैलास पाटीलचा, कारण खराब फटका जरी कैलास पाटीलने खेळला असला पण सुरक्षित इकडे चेंडू ट्रॅव्हल झालं. दोन धावा जरूर मिळत आहेत ते कैलास पाटीलला. कैलास पाटीलची धावसंख्या पाहिली तर दोन चेंडूमध्ये तीन धावांचं योगदान. संघ वाटचाल करतोय 1-0 10 या आकड्यावर. आमच्या मान्यवर रमाकांत गुरुडे साहेब, विलास शेळके असतील, रुपेश पाटील असतील, अशु शेळके असतील, या सर्वांचं कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा कट करण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू तर फर्स्ट स्लीप मध्ये डायरेक्ट हिट, बॅकअप मिळत नाहीये. चेंडू डॉट आला होता पण तो थ्रो जरूर केला होता पण बॅकअप मिळाला नाहीये. आणि आपण पाहतोय एक धाव मिळते आहे ती मोरबे संघाला. एका धावाने संघ वाचल करतोय 11 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करत असताना मोरबे संघ उमसाई कोलवाडी संघाची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्या षटकात संदीप भोईर ज्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. श्री गणेश मोरबे अतिशय चांगला संघ. नेरे दुंदे भागातला विचार केला तर एक ताका दादा संघ कोपरोली, ज्याने कालच्या दिवसामध्ये मात्र मन जिंकले होते. पेठाली संघाने त्या संघाला पराभूत केलं होतं सुपर फोरच्या सामन्यामध्ये. हा चेंडू मिडिक क्षेत्रामध्ये स्वतः क्षेत्र तैनात. या ठिकाणी इनसाइड सर्कल चेंडूला टिपत आहेत. तोपर्यंत एक धाव मिळते सागर उलवेकरला. एका धावेने खाता खोलतोय. संघ जाऊन पोहोचलाय 1-2 12 या आकड्यावर. 1-12 मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत असताना संदीप भोईच्या शेवटच्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला होता सागर उलवेकरच्या बॅट मधून, पण शांत ठेवण्यात यश आलंय. मी म्हणेन कैलास पाटीलला. कैलास पाटीलला कितपर्यंत शांत ठेवतील महेश अगलावे. गच्च मैदान म्हटलं तर हरकत नाही, कारण या मैदान सरावला येत असतात. आणि कवरच्या वरून दिमागदार फटका, टेक्निकचा पुरेपूर फायदा आणि अनोख्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय. संदीप पालकर यांचा इशारा येतोय. या चार धावा चार धावाने संघ वाटचाल करतोय 16 या आकड्यावर. कैलास पाटीलला माहित आहे कोणत्या क्षणी आक्रमण फटके खेळायचे आहेत, कोणत्या क्षणी स्ट्राईक रोटेट करायचं, एवढा अनुभव या कैलास पाटीलकडे आहे. कैलास पाटीलला शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबायचंय. जी चुकी मागच्या सामन्यात केली ती चुकी आपल्याला करायची नाहीये हे आदेश पांडवने सांगितले. पण बॅटची इनसाइड एज लागली आहे आणि विकेट मात्र एसटीच्या मागे असताना खेळाडू चुकी करत नाहीये. आणि विकेट मिळते कैलास पाटीलची, एक बहुमूल्य विकेट महेश अगलावे मिळवून देतोय. उमसाई कोलवाडी संघ मात्र या सामन्यामध्ये मजबूत कडीमध्ये 2-16 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. दुसरी गणेश मोरबे संघ आता मात्र स्वतः सेनापती मैदानामध्ये. आदेश पांडव मैदानामध्ये येत आहेत चौथ्या क्रमांकावर. रणनीतीमध्ये चेंजेस केल्या. ज्या ज्यावेळी हा संघ चेसिंग करण्यासाठी येत असतो आदेश पांडव आणि कैलास पाटील हे सलामीला येत असतात, पण या मात्र टार्गेट सेट करतोय. त्यामुळे आदेश पांडव थोडे मागे आलेत. चौथ्या क्रमांकावर जबाबदारीने खेळ करण्यासाठी सज्ज होणार, कारण त्यांना जबाबदारीने खेळ करावाच लागेल. स्वतः संघनायक संघाला सावरायचं असेल तर संघनायकाला एक चांगली खेळ करावी लागणार आहे. धावसंख्या पाहिली तर 16. दुसरे शतक मार्गस्थ महेश अगलावे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. जरूर एक चौकर आलाय पण बहुमूल्य विकेट मिळवल्या ती कैलास पाटीलची. लोवर चेंडू ताकतीच्या जोरावर फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न. लॉंगॉन क्षेत्रामध्ये 1-1 चेंडूला सीमा पार धाडलाय. संदीप पालकर यांचा इशारा या चार धावा. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटका अखेरी 10 सरासरीने 2-0 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय श्री गणेश मोरबे संघ. 12 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. 12 चेंडू मध्ये 20 धावा धाफा लागल्या गेल्यात. 2 विकेट गारद झालेत श्री गणेश मोरबे संघाच्या. विशाल मात्रे जो बाद झाला होता 1 या धावसंख्येवर. कैलास पाटील 5 चेंडू मध्ये 8 धावांचं योगदान. आणि आता आपण पाहतो खेळपट्टीवर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज, ज्यामध्ये सागर उलवेकर वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि आदेश पांडव खेळतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर, ज्याने चौकाराने आपलं खातं खोललंय. पुन्हा एकदा पाहिजे तिसरे शतक कोण घेऊन येतोय. निखिल नाईक मागचा हिरो ज्याने सामना एकतर्फी केला होता. वागेश्वर हरिग्राम संघाला पराभूत केलं होतं, ज्यामध्ये मुलाचं काम केलं होतं. मी म्हणेन या निखिल नाईक ना तोच खेळाडू आता मात्र ज्याच्या जबाबदारी सोपवले संघ नायकाने. नुपन एन कडून मारा करेल
पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा हा गोलंदाज क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय, कारण पावप्लेची पाबंदी हटली गेली आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. निखिल नाईक शॉटला त्या चेंडू होता, बॅटवर चेंडू आला नाही या पंचाकडे जरूर अपील केली जाते. चेंडू खांद्यावर लागतो आहे आणि डॉ चेंडूची सांगता दरम्यानच्या काळात होत्या. सागर उलवेकर व्यक्तिक सात धाव्यांचं योगदान. धावसंख्या पाहिली श्री गणेश मोरबे संघाची 20. ओमसाई कोलवाडी आणि श्री गणेश मोरबे यांच्यामध्ये फाईट पाहताय. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना, आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा. जबरदस्त चेंडू, यॉर्करला याचा चेंडू फेकलाय, पण निखिल नाईकने मागच्या सामन्यामध्ये जो खेळ केला होता त्या आत्मविश्वासाने गोलंदाजीला आलाय. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट फेकले आहेत. तिसरे शतक मार्गस्थ आहे आणि पुन्हा एकदा तिसरे शतक या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून पाहतोय की निर्णायक ठरलाय. तो निर्णायक शतक फेकण्यासाठी सज्ज झाला निखिल नाईक. स्लोवर चेंडू व्हेरिएशन दाखवलंय, अतिशय चांगला चेंडू. बॅक टू तिसरा चेंडू डॉट आलाय. कमी वेळा आपण पाहत असतो या ग्रामीण क्रिकेटमध्ये की अशा प्रकारचे चेंडू डॉट येताना. लगातार तीन चेंडू डॉट आलेत. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 20. दहाच्या सरासरीने जो संघ वाटचाल करत होता तो मात्र कुठेतरी आता धाव्यांसाठी झुजतोय. सागर उलवेकरला शांत ठेवलंय ज्याने षटकाने सुरुवात केली होती. सुरेख चेंडू पुन्हा एकदा लॉकलेटचा चेंडू, ताकद मिळत नाही या बॉटमटचा चेंडू. चेंडू लॉंगनचा क्षेत्ररक्षण येतोय. तो मात्र एकच धाव मिळते आहे सागर उलवेकरला. एका धाव्याने संघ वाटचाल करतोय. 21 या धावसंख्येवर सागर उलवेकर खेळतो. वैयक्तिक 6 चेंडूचा खेळ करून 8 धाव्यांचं योगदान. आदेश पांडव येतात स्वतः संघनायक, जो 4 धाव्यांचं योगदान दिला. संघनायकाला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. इथे मात्र 50 गाठायची असेल तर मात्र आदेश पांडवला आक्रमण करावा लागेल. व्हेरिएशन पुन्हा एकदा व्हेरिएशन दाखवतोय. पाप काही चेंडू यॉर्कर लाईनचा फेकतोय, काही चेंडू गोल्ड लाईन पडून स्लोअर फेकतोय आणि मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. 5 चेंडू फेकले या गोलंदाजाने आणि फक्त धाव खर्च केले एकच. 21 लॉस ऑफ 2 विकेट. फुलतोय चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची जरूर प्रयत्न होता. चेंडू तुम्ही मिडिकल क्षेत्रामध्ये 2 शतक आले होते. दोन धाव मिळत आहेत या ठिकाणी आणि या दोन धावेने शतक समाप्तीचा इशारा येतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होतोय. तर 23 धावा आपण धावफा पाहतो. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. ड्रिंक्स झाले आपण पाहतो मैदानात. आयोगाच्या भूमिकेमध्ये सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दीपक दादा शेळके असतील, दीपेश शेळके, उमेश शेळके, अतिश शेळके, रविदादा शेळके, अक्षय शेळके, सुशांत शेळके, शुभम शेळके, राकेश शेळके, कस्तुभ ठाकूर, बालू शेळके, रोशन पाटील, ओमकार शेळके, समीर भगत, दिनेश शेळके, नितेश शेळके, निलेश वाघमारे, नवनाथ पारंगे, निलेश शेळके, अविनाश शेळके, रवींद्र भागवत, महेश शेळके, अवधूत मुंडे, अंकुश शेळके, दत्ता शेळके, मंगेश शेळके आणि विशाल पाटील यांचं योगदान या स्पर्धेला लाभलंय. त्यांचंही आपण कौतुक करूया. जाऊया पुन्हा एकदा खेळाकडे. चौथं शतक घेऊन येतोय गोलंदाज. पहा जेवढ्यांची नावं घेतले ते सर्व आयोजक आमच्या व्यासपीठावर आहे. तर आम्हाला आयोजकांकडून माहिती येते की व्यासपीठावर न बसता सीमा लगत राहायचं आहे. तर चौथं शतक घेऊन येतो गोलंदाज संदीप बोळी, ज्याने पहिलं शतक हातळलं होतं पिवनच, ज्यामध्ये 8 धावा दिल्या होत्या आणि तोच गोलंदाज चौथं शतक फेकण्यासाठी सज्ज झालाय. संतोष गर यांचा आवाज आपण ऐकला आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर दीपक फडके यांचंही आपण कौतुक करूया. शॉटल मॅन चेंडू, आता मात्र कोणती चूक करत नाही आहे सागर उलवेकर आणि फाइनल क्षेत्रामधून सीमा पार धाडलाय साधावांसाठी आणि अनोखी स्टाईल आपण पाहताय संदीप पाळकर यांची या साधावा. या 6 धावेने संघ वाटचाल करतोय 29 या धावसंख्येवर. ओमसाई कोलवाडी संघ बलिपाते जाणतोय की
55 धावांमध्ये रोखायचं या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका त्या दिशेने, शतरक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा चूक होताना दिसते. संजय हगलावे यांच्याकडून ही चूक होती. सागर उलवेकर या दोन धावांनी संघ वाटचाल करतोय. 31 पुन्हा एकदा मोठा फटका. पहा जी चूक केली होती शत्रक्षणाने, त्या चुकीचा फटका बसलाय विमान या ओमसाई कोलवाडी संघाला. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जीवदानाचा पूर्णपणे फायदा मिळतोय. दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे ऋषी नाईकला जीवदान मिळवलं आणि दोन सामन्यामध्ये 105 धावा फटकावल्या होत्या, त्यानंतर अंश 11 कानपुली संघाचा फलंदा प्रीतम पाटील ज्याला जेल सुटल्यानंतर संधी मिळाली होती आणि सामना जिंकून दिला होता आणि 35 धावांची जबरदस्त खेळी केली होती. आणि आता मात्र जीवदान म्हणजे सागर उलवेकरला. चेंडू मात्र थोडा लेट आला कारण आधीच बॅटचा फेस खोलला होता. आपण पाहतो स्वतःच्या फालोत्तर मध्ये टिपण्याचा जरूर प्रयत्न करत होता संदीप बोईर. एका धावेने संघ वाटचाल करतोय. 38 धावेने जाऊन पोहोचलाय श्री गणेश मोरबे संघ. उमसाई कोलवाडी संघ चांगली गोलंदाजी करत होता पण शतरक्षण साथ देत नाही. आणि पहा आदेश पांडवच्या बॅट मधून वन बाउंस सीमा पार या चार धाव्यासाठी. शॉर्ट ऑफ रनचे चेंडू खूप फेकले गेले या षटकामध्ये. ज्या संदीप बोईने पहिल्या षटकामध्ये अमोल 8 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यावर मात्र हल्ला चढवलाय कारण या षटकाचा विचार केला तब्बल धावा आल्यात 5 चेंडू मध्ये 19 धावा. पहा ज्या 3 षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या त्या या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये 19 धावा काढल्यात. आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये मात्र आता श्री गणेश मोरबे संघ फाईट देताना दिसतोय. 42 चेंडू जरूर पाय आदळलाय, पंचांकडे अपील केली जाते पायची ची, पंचांनी नकार दिलाय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटका अखेरीस धावसंख्या पाहिली तर 42, अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र चालू आहे ओमसाई कोलवाडी आणि श्री गणेश मोरबे संघामध्ये. नाणेफेक जिंकल्यानंतर शतश स्वीकारलं आणि आमंत्रित केलं होतं या श्री गणेश मोरबे संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला संदीप बोईर याने 8 धावा दिल्या होत्या, त्यानंतर महेश अगलावे आले होते त्यांनी धावा दिल्या फक्त 12. 2 षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर तिसऱ्या षटकात निखिल नाईक आले होते ज्यांनी जबरदस्त शतक फेकलं होतं. अवघ्या 3 धावा दिल्या होत्या संघ वाटचाल करत 23 या आकड्यावर. आणि चौथ्या षटकामध्ये थोडासा मागरा ठरलाय संदीप बोईर ज्याने खर्च केले 19 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 4 षटका अखेरीस 42 वर. तर अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमसाई कोलवाडी संघाचा उमेश पाटील येतोय अंतिम शतक फेकण्यासाठी. तो स्वतः संघनायक या ठिकाणी मात्र अंतिम शतक फेकण्यासाठी येतोय. ज्या प्रकारे नेवाले संघाचा संघनायक राजेश कातारा अंतिम शतक फेकत असतो त्याच प्रकारचं अंतिम शतक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज उमेश पाड आहे. समोर फलंदाज सागर उलवेकर अतिशय चांगली खेळी करतोय 10 चेंडू मध्ये ज्याने 23 धावांचं योगदान दिलंय आणि या खेळाडूला जीवदानही दिलंय. सुरेख चेंडू चेंडूला खोलून काढलाय आणि मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडूला धाडलाय सीमा पार 6 धावांसाठी. पा संजयने जे झेल सोडलं होतं आणि त्याच्यावर आता माझं दडपण असेल कारण सागर रुलवेकरच्या बॅटमन जेवढ्या धावा येतील तेवढा प्रेशराइज होईल या ठिकाणी संजय कारण त्याचं झेल त्याने सोडलं होतं. कारण एका झेलेची किंमत काय ते आता मात्र या सामन्यामध्ये त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतोय या प्रेक्षकांना. सागर रुलवेकर धावसंख्या पाहिली तर 48-29 धावा खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. महेश आगलेवर चेंडूवर येत आहेत. महेश आगलेवर कोणती चूक करत नाही आहे आणि मात्र सागर उलवेकरचे खेळीला मात्र ब्रेक लागतोय. मात्र 29 धावांचं योगदान दिलंय या ठिकाणी मी म्हणेन श्री गणेश मोरबे संघासाठी. धावसंख्या पाहिली तर 3-18.
48. तर करण पोरजी जात आहेत पाचव्या क्रमांकावर. तर नक्कीच फलंदाज सागर उल्हेकर त्यांनी संघाला पूर्णपणे सावर जोरदार टाळ्यात झाल्या पाहिजे. सागर साठी अतिशय चांगले खेळ गेल्या 29 धावांचं योगदान. परंतु करण जात आहेत पाचव्या क्रमांकावर. या षटकातले अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता माझा सुखेचा श्वास घेतला असेल संजयने, कारण बाद झालाय फलंदाज सागर उल्हेकर. सागर उल्हेकर बाद होण्या अगोदर मात्र त्याने आपलं काम चोख केलंय. आदेश पांडव ऑन द स्ट्राईक. शॉर्ट लाईनचा चेंडू, चेंडू मिड विकेट आणि वाटेश मिडवर चेंडू धडकवलाय. चांगलं शतक्षण सीमालगत करतो, चांगली फेकी येते आणि या दोन धावांना 50 धावा पूर्ण होत आहेत श्री गणेश मोरबे संघाच्या. ज्या प्रकारचं लक्ष सांगितलं होतं आदेश पांडव यांनी की आम्हाला 50 धावा धावायला लावायचे आहेत, ते लक्ष मात्र गाठलंय. इथून मात्र त्या धावा येतील, त्या बोनस धावा असतील श्री गणेश मोरबे संघासाठी. चेंडू षटकार मिड विकेटच्या वरून दिनेश शेळकेंचा इशारा या 6 धावा. 56 धावून पोहोचलाय 5-6. पहिल्या दोन षटकामध्ये पूर्णपणे मेमाने शांत ठेवलं होतं, परंतु चौथ्या षटकामध्ये ज्या 19 धावा खर्च केल्या होत्या संदीप बोईर याने अल्ला चढवला होता सागर उल्हेकर याने, तिथून मात्र आदेश पांडव. कारण आदेश पांडवचा विचार केला, 3 मोठे फटके ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाने आपल्या इनिंगला साधतोय. 16 या धावांचं योगदान. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, अप ड्राईव्ह फटका, वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश मिड विकेट क्षेत्रामधून चेंडूला धाडलाय सीमा पार. आणि हा मोठा फटका पुन्हा एकदा येतोय अंतिम षटकामध्ये. आपण पाहतोय हल्ले चढवले जात आहेत उमेश पाड्या या गोलंदाजावर. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्या आहेत. चौथ्या षटकात धावा आल्या तर 19, या षटकाचा विचार केला दीपक तर धावा आल्या तब्बल 18, म्हणजे मागच्या 11 चेंडूचा विचार केला तर तब्बल धावा आल्या 37. अप्रतिम फलंदाजी करतोय श्री गणेश मोरबे संघ. आणि अंतिम चेंडूवर पाहायचंय कोणता अंक धडलाय, परंतु शतक्षण तैनात कोणती चूक करत नाहीये. आणि अंतिम चेंडूवर विकेट मिळतोय. खेळाचा पहिला पूर्वाधा समाप्त होत आहे आणि खेळाच्या पहिल्या पूर्वाधामध्ये आपण पाहिलं 5 षटकामध्ये मोरबे संघाने धावसंख्या जमवली आहे तब्बल 60. 61 धावांचं लक्ष ठेवलंय मी म्हणेन ओम साई कोळवाडी संघासमोर. तर पुढच्या सत्रात काय घडेल, पुढचा आवाज असणार आहे दीपक फडके यांचा. धन्यवाद संदेश. आपण पाहिलं अतिशय चांगला खेळ, येणाऱ्या दोन षटकामध्ये चांगली धावगती राखली या संघानं. 60 धावा धावपळ करतोय आपण पाहतोय. 61 धावांचा पल्ला गाठत असताना सुरेख कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली तो आदेश पांडव असेल, सागर उल्हेकर असेल, याने सुरेख खेळ केला आणि संघाला एक सन्मानजनक धावसंख्येमध्ये मजल मारून दिली आहे. कोलवडी संघामध्ये देखील महेश हागलावी सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने अप्रतिम कामगिरी गोलंदाजी आणि फलंदाजी माध्यमातून केली तो खेळाडू देखील आहे. त्यानंतर आपण आज आमच्या आयोजकांचा निर्णय आलाय की आज टॉप 4 साठी एक संघ क्वालिफाय केला जाणार आहे. जनार्दन शेळके साहेब यांचं देखील व्यासपीठावरती आगमन. गावदेवी क्रिकेट संघ अदय यांच्या माध्यमातून या आयोजित स्पर्धा सरपंच ट्रॉफी 2018 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर आपण पाहणार आहोत रमाकांत गरोडे साहेब यांच्या नावाने या आयोजित स्पर्धा, अतिशय देखणं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक अदय गावाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान या स्पर्धेला आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूनं घेतलेली अहोरात्र मेहनत या स्पर्धेची यशस्वी पावती पोच पावती आपल्याला देताना पाहतोय. अमोल काले आमच्या संवेदेत उत्कृष्ट गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर विचार केला या सामन्याचा 61 धावांचा पल्ला गाठायचा आहे, 61 धावांचा पल्ला गाठायचा असताना मग अशी सांगितलं आदेश पांडवनं की 50 धावा देखील आमच्या गोलंदाजांना पुरेशा असतील. ती गोलंदाजी दिलेला शब्द या ठिकाणी खरा ठरेल का की फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ज्या संघानं कोलवडी संघानं हरिग्राम संघाला परास्त केलं होतं, सहज सोप्या रीतीनं आव्हान पार केलं होतं या संघानं, तेच पुन्हा एकदा मैदानामध्ये चित्र पाहायला मिळेल का. सलामीची जोडी निखिल नाईक आणि महेश आगलवे ही जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी, परंतु गोलंदाजाचा विचार केला कैलास पाटील
या गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये पाहायचे कैलास पाटील चांगली गोलंदाजी करेल का. त्यानंतर समाधान असणारे डावखुऱ्याचा गोलंदाज, ज्याने स्पर्धा गाजवली होती नेहऱ्याची डेची स्पर्धा. एक चेंडूवर चार धावांची गरज असताना सुरेखा गोलंदाजी केली होती आणि संघाला सामना जिंकून दिला होता. त्या गोलंदाजानं सागर उलवेकरचा विचार केला तर संदेश शेळके अतिशय इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा खेळाडू आहे. मालिकावीराच्या रेस मध्ये अनेक वेळेला या खेळाडूला आम्ही पाहिलंय. सागर सारख्या खेळाडूचा झेल सोडलेला आणि महागडा पडला कोलवडी संघाला खेळ आपण पाहिलाय. परंतु महेश आगलावे आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये आहे. पाहायचे महेश आगलावे मागच्या सामन्यामध्ये एक षटकार लगावून माघारी परतला होता. जास्त धावांचं योगदान देऊ शकला नव्हता हा फलंदाज. या सामन्यामध्ये पाहायचे किती धावांचं योगदान देईल. दोन पंच मैदानावरती या दिनेश भाई शेळके असतील. त्यानंतर सँडी पालकर केवाले दोन क्रिकेटची न्याय देवता म्हणून क्रिकेटला झबलून पाहताना आपण पाहतोय. गोलंदाज कैलास पाटील, करण पोरजी माफ करा गोलंदाज चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी गोलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. परंतु आज संघामध्ये पाहिलं तर गणेश फडके हा खेळाडू नाहीये. एक चांगला यशस्वी रक्षण आहे. त्यानंतर आपण पाहतोय संघामध्ये अनेक यंग टॅलेंट यंग खेळाडूंना संधी दिली मोरबे संघानं. या ठिकाणी पाहायचंय महेश आगलावेच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ. पहिला चेंडू करण पोरजीच्या माध्यमातून पहिला चेंडू दिशा दिली आहे डिपेक्षा कबाच्या दिशेने चेंडू हवेमध्ये क्षेत्रे चेंडूच्या फाटी पसेल का. पहिल्या चेंडूमध्ये चौकार. अतिशय सुंदर देखणा फटका पाहायला मिळतोय. निखिल नाईकच्या बॅट मधून निघतोय. तंत्र शुद्ध फलंदाजी करताना मैदानावरती पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूला धावा जमवण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर गौरी स्पोर्ट्स निवाली संघ वाट पाहत असेल की कोणता संघ आमच्या समोर दोन हात काढण्यासाठी सज्ज असेल. कारण या संघामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर एट मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यानंतर सामना खेळवला जाणार आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस प्रेक्षक वर्ग देखील भरभरून प्रेम या स्पर्धेला दिले. त्या प्रेक्षक वर्गाचं प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाज करण हा चेंडू मोठा फटका बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग चेंडू केला जातोय. सागर उलवेकर प्रयत्न करतोय परंतु चेंडू अवाक्याच्या बाहेर. सहा धावांसाठी या सहा धावी संघ धावून पोहोचलाय दहा या धाव संघावर. ज्या 50 धावा डिफेन्स करण्याचा शब्द दिला होता तो आद्यश पांडव संघ नायकानं पहिल्या दोन चेंडूवरती मात्र त्या शब्दाचा मोड केलाय आणि खराब गोलंदाजी करण पोरजीच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. जर सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल सुपर एट मध्ये प्रवेश करायचा असेल या संघाला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागतोय. खराब कामगिरी करणच्या माध्यमातून पाहिले परंतु चांगला कमबॅक करण्याची क्षमता आहे गोलंदाजामध्ये. ती क्षमता मैदानावरती दाखवावी लागणार आहे. गोलंदाज या षटकामधील पुढला चेंडू स्लोवर चेंडू हलक्या त्याने दिशा दिली. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सागर अप्रतिम प्रयत्न केला. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर झेल पकडलाय. जोरदार टाल्या सागर उलवेकर या क्षेत्ररक्षकासाठी अप्रतिम झेल. पहिला फलंदाज गारद होय निखिल नाईकच्या खेळीचा अंत. तीन चेंडूवर दहा धावांचं योगदान दिलंय. चांगली फलंदाजी तेवढंच उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं सागर उलवेकरच्या माध्यमातून. जेवढं बॅटनं उत्तर दिलं तेवढं सुंदर झेल पकडलाय आणि पूर्णपणे संघाला बॅकफुटवर नेण्याचं काम केलंय. निखिल नाईक संघाच्या विजयाच्या मध्ये अडथळा निर्माण होत होता त्याला तंबूचा रास्ता दाखवण्याचं काम केलंय आणि पहिली सफलता मिळाली करण पोरजीला आणि पहिला महत्वपूर्ण सफलता मिळाली आहे तर श्री गणेश मोरबे संघाला. अतिशय चांगला झेल पकडलाय. मी तर म्हणे झेल नाही तर क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हटलं जातंय कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण आहे. पकडा झेल जिंका खेळ. जो झेल सोडला होता आपण पाहिलं होतं भगतवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकानं. जो झेल सोडला होता आपण पाहिला होता मागच्या सत्रामध्ये कोलवडी संघाच्या क्षेत्ररक्षकानं. मात्र झेल पकडलाय श्री गणेश मोरबे संघाच्या सागर उलवेकरनं. म्हणजे सामना महेश आगलावे समोर असणार आहे. गोलंदाज करण पोरजी फुलटॉस चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. सागरकडे चेंडू जातोय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण एका धावीने संघ धावून पोहोचलाय. 11 या धावसंख्येवरती चार चेंडूचा फेकी केली आहे गोलंदाजानं. सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. तेवढा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. 61 धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या चार चेंडूवरती 11 धावा पाहायला मिळतील. आता 50 धावांची गरज असणाऱ्या विजयासाठी खेळायच्या दुसऱ्या सत्रामध्ये कोलवडी संघाला. पण त्या धावा बनवण्यापासून रोखून ठेवील का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज करण पोरजी हा चेंडू बॅट इनसाइड एज क्षेत्रके चेंडू खाली फलंदाज बाद दुसरा मोहरा गारद होतोय. या ठिकाणी फलंदाज सूरज पाटील
शून्य धावसंख्येवर बाद होतोय, डक घेऊन माघारी परतलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावसंख्येवर माघारी परतलाय. चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. हिवाळी संघ त्या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये, कोणता संघ आमच्या समोर दोन हात करेल. कारण अतिशय चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय. दोन्ही संघाने पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं प्रेक्षक वर्गाला, प्रभावित केलं खेळाडूंनी. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवलाय, परंतु निर्णायक सामना आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल सुपर एट मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यानंतर नेवाली संघाविरुद्ध हा संघ खेळणार आहे. चांगला कमबॅक कसा करावा याचं उत्तम उदाहरण करण पोर्जीच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर सफलता, एक डाव आणि पुन्हा एकदा सफलता. या षटकामध्ये 5 चेंडूवरती 2 सफलता मिळवल्यात, 11 धावा खर्च केल्यात करण पोर्जीनं. हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतोय. डीप मिड विकेटला चेंडू, क्षेत्र चेंडूवर आलाय. अतिशय वेगाने चेंडू फेकला जातोय. एक धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. तर नक्कीच संदेश शतके 12 कोणाचे वाजतील हे देखील येणारी वेळ आणि काल ठरवणारे. फलंदाजी करणाऱ्या संघाचे 12 वाजतील कि गोलंदाजी करणाऱ्या संघाचे 12 वाजतील. चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. श्री गणेश मोरपे संघामध्ये चांगली गोलंदाज आहे, जो नौका गोलंदाज आहे, ज्याचे आपण जर गोलंदाजी ऍक्शन पाहिली तर नक्कीच विश्वजीत ठाकूर मोठ्याच्या ऍक्शनने गोलंदाजी करतोय, चांगला खांद्याचा वापर करतोय. त्यानंतर वल्लभ संघाचा आपण गोलंदाज पाहिला, त्याची देखील आपण गोलंदाजी ऍक्शन पाहिली, तर त्याच पद्धतीने गोलंदाजी तो देखील महागडा ठरला होता. या सामन्यामध्ये पाहायचंय एक नवीन खेळाडूंमध्ये दाखवलेला विश्वास. या मोरबे संघानं नेहमी काहीतरी वेगळं करण्याचं धाडस दाखवलंय. जेव्हा मोरबे संघाने सलामीला आपण पाहिलं, सलामीच्या जोडीमध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये आदेशला पाहिलं होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये विशाल मात्रेला आपण पाहिलं होतं. एक निर्णय पाहतोय, प्रत्येक वेळी संघाच्या गोलंदाजच्या प्लॅनिंगनुसार मास्टरमाइंड खेळ केला जातोय. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर या ठिकाणी आपण पाहतोय. संकेत भगत हा गोलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर सज्ज असणारे. एक्सप्रेस हावे एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. क्षेत्रक्षक व्यूहरचना पाहिली, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग अपला तो 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात असतील. पहिला चेंडू, हा चेंडू वेगाने फेकी गेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू पडल्यानंतर उंची पाहिली तर चेंडूला उंची कमी दिली, फ्लाइटेड डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिला चेंडू निधा फेकलाय. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 हे धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. आता 49 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला, 23 चेंडू 49 धावांची गरज आहे. हा चेंडू ब्लॉक लाखोतून काढलाय. मिड अपला चेंडू येतोय. क्षेत्रक्षक चेंडूवर आलाय. एक धाव पूर्ण, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. महेश अगलावे सारख्या फलंदाजाला कितपत रोखून ठेवील. महेश अगलावेला आपली फलंदाजी मैदानावरती सिद्ध करावी लागेल, कारण की व्यावसायिक खेळाडू आहे संदेश शेळके. या खेळाडू मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. हातातून वेल निघून गेल्यानंतर फटकेहून काय फायदा होणार नाही. येणाऱ्या या षटकामध्ये 10 ते 15 धावा जमवायला लागतील या सामन्यामध्ये. हा चेंडू संदेश भगतचा क्रॉस बॅटेड मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू होता. चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न केलाय. परिणाम पाहतोय, निर्धाव चेंडू दिस सांगता होते. चांगली गोलंदाजी संकेत भगतच्या माध्यमातून. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव जमवली या संघानं. या संघाला सपोर्ट करण्यासाठी जयदास नावडेकर असतील, हे देखील आल्यात, त्यांचं देखील स्वागत असेल. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आहे मध्ये, क्षेत्रकी चेंडू खाली, तिसरा फलंदाज गारद होतोय. या ठिकाणी कोलबडी संघाचा संदीप भोईर हा फलंदाज बाद होतोय. 0 या धावसंख्येवरती पूर्णपणे जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे महेश अगलावे या फलंदाजाला, कारण 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव. 1 फलंदाजाला माघारी पाठवलाय संकेत भगत या गोलंदाजानं. परंतु 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकांचा विचार केला तर चांगली धावगती राखली आहे. 60 ते 61 धावांचा पल्ला गाठत असताना थोडस दमछाक निर्माण केली या संघानं. परंतु आपण पाहणार आहोत येणाऱ्या चेंडूवरती महेश अगलावे हा स्ट्राईकवर असेल. महेश अगलावे मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ते मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत भगत अप्रतिम कामगिरी संख्येच्या माध्यमातून आपण पाहिले. हा चेंडू कट केलाय, सुंदर फटका, थर्ड मॅच क्षेत्रामधून चेंडू जातोय. अतिशय चांगला फटका, चेंडू सीमा पार, 4 धावा, 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती.
दुसरे षटक मार्गस्थ असताना 17 धावा मागच्या सामन्यामध्ये 17 चा खतरा आपण पाहिला होता. 17 या धावसंख्येमध्ये 3 फलंदाजांना बाद होताना आपण पाहिलं होतं. या सामन्यामध्ये पाहायचंय पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं वल्लभ संघ सुरुवात चांगली झाली होती परंतु नंतर येणाऱ्या चंडूवरती संघ पूर्णपणे ऑलआउट झाला होता. खराब फटकेबाजी त्यानंतर आपण पाहिलं होतं या सामन्यामध्ये पात्र चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या चंडूवरती चौकार दुसऱ्या चंडूवर षटकार त्यानंतर पुन्हा एकदा संघ बॅकफूटला गेलाय तो कोलबडी संघ. परंतु गोलंदाज संकेत भगेचं कौतुक करावं लागेल. एक चौकाराचा अपवाद वगळता 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. लोकल चेंडू सुरेख फटका क्षेत्रके चेंडू खाली प्रयत्न सुरेख केला होता परंतु चेंडू जातो सीमा पार. 6 धावा 6 धावीने संघ धावून पोहोचलाय 23 या धाव संख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त 23 धावा. धावफलकावरती येणाऱ्या 18 चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती झळकवल्या गेल्यात. चांगली या फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. करण फोरजी याने पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये खर्च केलेला 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये संकेत भगत याने खर्च केल्यात जर पाहिल्या तर 11 धावा. 2 षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात. तर तिसरे डक कोण फेकेल याच्याकडे लक्ष असणार आहे. संघ नायक कोणाच्या हातामध्ये कोणाला प्राचार्य करणार आहे तिसरे डक फेकण्यासाठी. तर कैलास पाटील हा गोलंदाज येतोय वैयक्तिक तिसरं षटक फेकण्यासाठी. चांगली कामगिरी करावी लागेल या संघाला कारण या संघामध्ये जो संघ जिंकेल तो गौरी स्पोर्ट्स नेवाली संघासमोर क्रिकेट खेळणार. या सामन्याचा विचार केला तर अतिशय चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. गोलंदाज कैलास पाटील क्षेत्रक्ष व्यूहरचना पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्ष डीप मिड ऑफला डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेलग क्षेत्ररक्षण पाहतोय. अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा शामियाना सजवला गेलाय. आदेश पांडव यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये मैदानावरती पाहतोय. कैलास पाटीलचा पहिला चेंडू समोर फलंदाज सतीश भोईर हा फलंदाज ऑस्टिक व चेंडू ठेवलाय. पंचाचा इशारा अवांतर आपण तथापिने संघ धावून पोहोचलाय. 24 या धावसंख्येवरती 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 12.33 च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. धावा माग नाही संदेश शेळके परंतु चेंडू निर्धाव फेकावे लागतील. धावा महेश आगलावे सारखा फलंदाज असताना 36 धावा एका षटकामध्ये देखील करण्याची क्षमता आहे. हा चेंडू सरळ बॅटने चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकच धाव पूर्ण केली जाईल. एका धावीने संघ धावून पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण तेवढी चांगली फलंदाजी महेश आगलावे जो सलामीला फलंदाज गेलाय. या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आणि 3 सिंगलच्या मध्ये 13 या धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर हा चेंडू बॅटच्या मधोमध थांबाल तर कुठपर्यंत या फलंदाजाला. पण सीमा पार 6 धावीने संघ जाऊन पोहोचला 31 या धावसंख्येवर. याच मैदानावरती या सकाळी 17 मध्ये सराव करत असतोय. चांगला क्रिकेट या मैदानावरती खेळत असतोय. परंतु कैलास पाटील या ठिकाणी महागडा ठरलाय. ज्या कैलासनं फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या पाहिली 16 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील जर श्री गणेश मोरबे संघाला सामना जिंकायचा असेल. कौस्तुभ ठाकूर यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये असणार आहे. फलंदाज महेश आगलावे या फलंदाजाला पाहायचे षटकार हॅट्रिक पूर्ण करेल का. 30 धावांची गरज आहे. 16 चेंडू 30 धावा. हा चेंडू दिशा दिली हलक्या हाताने खडपेटी सायने चेंडू येतोय. सागर उलवेकर चेंडू येतोय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा कोणताही विचार नाही. एका धावीने संघ धावून पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. येणारे 15 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. महेश आगलावे याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक इनवर ठेवण्याचा विचार करावा लागेल. परंतु महेश आगलावेला देखील विचार करावा लागेल 1 ते 2 मोठे फटके खेळण्याचा. हा चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करतोय परंतु नकार दिला महेशनं. एका धावीने संघ धावून पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. 14 चेंडू 28 धावांचं समीकरण मैदानावरती पाहतोय. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज असणार आहे. निर्णायक षटक फेकत असताना गोलंदाज कैलास पाटील स्लोबर चेंडू खराब फेकी डिफाईन लेगच्या वरून चेंडू जातोय. एका टप्प्याने सीमा पार 4 धावा. 4 धावीने संघ धावून पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. 13 चेंडू 24 धावांचं समीकरण मैदानावरती पाहतोय. खराब गोलंदाजी स्लोवर चेंडू व्हेरिएशन केली होती. महेश आगलावे सारख्या फलंदाजाला जर तुम्ही शॉर्ट पिच लाईनचा चेंडू स्लोवर चेंडू फेकाल तर त्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा होताना आपण पाहणार आहोत. खराब कामगिरी कैलासने या षटकाचा विचार केला. एक अवांतर चेंडू
फेकलाय, त्यानंतर एक चौकार, एक षटकार, तीन सिंगल, या धावा खर्च केल्यात, 14 धावा खर्च केल्यात, खराब कामगिरी. या 50 धावा डिफेन्स करायचा होता, या 50 धावांच्या धावांचं सत्र सुरू आहे संघाचा, आणि त्या 50 धावात सेव्ह करण्यासाठी हा संघ सरवरतोय. म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा धावफलकावर. हा चेंडू सुरेख फटका, चेंडू पॉइंट आणि थर्ड मॅच क्षेत्रामध्ये जातो आहे. दोन क्षेत्रे चेंडूच्या पाठीमागे, अडवतील का चेंडूला, चेंडू सीमा पार, चार धावा, चार धावे संघ जाऊन पोहोचला 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धावफलकावर, 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण मैदानावरती. सामना आपल्याकडे झुकवण्याचं काम केलंय फलंदाज महेश आगलावेच्या बॅट मधून निघालेले. तीन चौकार, दोन षटकार मध्ये आपण पाहतोय चांगलं योगदान या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. परंतु कैलास पाटील या षटकामध्ये महागडा ठरलाय, तब्बल 18 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. खराब कामगिरी पहिल्या दोन षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 23 धावा धावफलकावर झलकावल्या होत्या. त्यानंतर एक निर्णय, करण पोटजीला दोन षटक देण्याची गरज होती, परंतु जी चुकी केली होती मागच्या सामन्यामध्ये हरिग्राम संघानं, सोपान मात्रेला 14 षटक दिलं होतं, ज्या तिसरं षटक दिलं होतं, त्या तिसऱ्या षटकामध्ये सोपान मात्रेला 26 धावा खर्च केल्या होत्या, आणि त्या स्पर्धेमधून हरिग्राम संघाला घरचा रस्ता पकडावा लागला होता. संदेश शेळके, नक्कीच दीपक पडगे, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की तिसरं षटक हे निर्णायक ठरतंय पहिल्या दिवसापासून पाहता, कारण आताही तिसरं शतकीच होतं कैलास पाटीलचं, तब्बल 18 धावा आल्यात, आणि फलंदाज माझा महेश आगलावे असं वाटत होतं कुठेतरी हा ओमसाई कोलवाडी संघ थोडा दडपण्याखाली येईल. दोन विकेट्स मिळाल्या होत्या, अप्रतिम झेल टिपलं होतं समाधान उलवेकर याने, परंतु त्यानंतर आपण पाहतोय की कैलास पाटीलवर खऱ्या त्याने हल्ला चढवला, आणि आता सोपं समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 20 धावा. आता या धावा सहजरित्या होऊ शकतात, पण जर महेश अगलोची विकेट मिळाली तर कदाचित दडपण येऊ शकतं. मागच्या सामन्यामध्ये समाधान नावडेकरनं चांगली गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाजाला मी अद्याप 2 वर्षापासून पाहतोय. पौत षटक फेकाला कंटिन्यू का दिले जात आहे, एक डावखुऱ्या गोलंदाज आहे, डावखुऱ्या गोलंदाजाला नेहमी उजव्याचा फलंदाजांना अडचणीत आणतोय. परंतु या ठिकाणी जर पाहिलं एक चुकीचा निर्णय मी तर म्हणेल श्री गणेश मोरबे संघाचा, दुसरे डेक फेकण्यासाठी दिलं या गोलंदाजाला, तर दोन षटक मारण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये, परंतु निर्णय संदेश शेळके कुठेतरी चुकीचा दिसतोय. नक्कीच, कारण एक चांगला गोलंदाज असेल तर त्याला दोन षटक कदाचित मिळणं गरजेचं होतं, किंवा दुसरं शतक दिलं असतं तर कदाचित पाचव्या किंवा चौथ्या षटकासाठी पुन्हा आला असता हा गोलंदाज समाधान नावडेकर. नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून द्यावा लागेल या गोलंदाजाला, क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. हा चेंडू सुरेख वेगाने चेंडू फेकी केली, या गोलंदाजा वैशिष्ट्य पाहिले संदेश शेळके, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, चेंडूला उंची कमी देतोय, आणि जास्तीत जास्त चेंडू ब्लॉक हॉलला फेकण्याचा या गोलंदाजा प्रयत्न असतोय. नक्की, कारण त्याचा कट छोटा आहे, त्यामध्ये रिलीज आपण पाहिलं तर पंचांची जी हाईट आहे ना, त्या हाईटवरून चेडू रिलीज होत आहे. हॅमन ऍक्शन असते तर कदाचित चेडू वर टेक ऑफ झाला असता, त्यामुळे जर यॉर्करला जे चेडू पडले तर मात्र फलंदाजांना मोठे फटके खेळता येणार नाहीये, व या गोलंदाजाला कदाचित दुसरं शतक फेकणं गरजेचं होतं. नक्कीच, अनेक वेळा हा संघ फलंदाजी मध्ये प्रयोग करत असतोय, अप डाऊन करत असतो, गोलंदाजी मध्ये देखील अप डाऊन करणं खूप गरजेचं आहे, कारण समाधानला देखील संधी मिळणं गरजेचं आहे. परंतु मिळाली या संधी समाधानला, चौथ्या षटकामध्ये देखील कमबॅक करावा पाय करण्याची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा जर या गोलंदाजाने या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या तर निर्णायक सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. नक्की ज्या प्रकारचं शतक वल्लभ संघासाठी निर्भय पाटीलने फेकलं होतं डावखुरा हाताचा गोलंदाज, त्याच प्रकारचं शतक हा जो गोलंदाज फेकतोय तर सामन्यामध्ये चांगलं मजा येणार आहे. आणि गोल पहा, या गोलंदाजाला चौथं शतक का दिलं, दुसरं शतक दिलं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. दीपक, नक्कीच संदेश, मी अनेक वेळा आदेश पांडवशी देखील चर्चा केली होती की या गोलंदाजाला दोन षटक का दिली जात नाही, परंतु प्रत्येक संघनायकाचा प्रत्येक विचार असतोय, एक वेगळी संकल्पना असते, परंतु समाधान नावडेकरला दोन षटक देण्याचं एकमेव कारण, कारण प्रत्येक संघामध्ये आज पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये डाव्या हाताचे गोलंदाज नेहमी यशस्वी होताना आपण पाहतोय अनेक स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये सोनू कातारा असेल, गणेश पारवे केबला संघाचा असेल, आदित्य मस्कर नेरे संघाचा असेल, चांगली गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्की या स्पर्धेचा विचार केला जातो, पेटाली संघ आपण सुपर फोर मध्ये पाहतोय, ज्यामध्ये अक्षय केनेने काल सुरेख कामगिरी केली. आजही आपण पाहतो सुपर एट मध्ये गेलेला नेवाली संघ, ज्यामध्ये आपण सोनूची गोलंदाजी पाहिली, आणि मागच्या सामन्याने वल्लभ संघाचा गोलंदाज निर्भय पाटीलने ज्या प्रकारचा शतक हाताळलं होतं, चौथं 4 धावा दिल्या होत्या, आणि तेच शतक हाताळत असताना समाधान नावडेकरने जी गोलंदाजी केल्या, आणि हा जो वल्लभ संघ मोरबे संघ आहे की प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची रणनीती वेगळी असते, म्हणजे समोरच्या संघाला रणनीती ते कळून देत नाहीये, हा एक त्यांचा प्रयत्न आहे. सुरेख चेंडू, एकच धाव नक्कीच मिळते, दुसऱ्या धावेसाठी जाणं गरजेचं आहे, वेगाने आल्यात, परंतु एकच धाव
या ठिकाणी मिळते आहे दीपक. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. संघाची धावफलकावर धावा पाहिली 43 धावा. धावफलकावरती झलकवल्यात येणारे 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जमाव्या लागतील. संबादन नावडेकर अप्रतिम गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. सांगितलं तो छोटा पॅकेट बरा धमाका म्हणून या गोलंदाजी ओळख आहे ती ओळख मैदानावर सिद्ध करून देत असताना मैदानावर पाहतोय. समोर फलंदाज संतोष भोईर अजय पाटील ही जोडी मैदानामध्ये. या फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. मैदानावरती मोठा चौकार अथवा षटकार येणं गरजेचं आहे. हा चेंडू सरळ बॅटने सुरेख फटका स्ट्रेट टू द लॉन्ग अप. चेंडू सीमा पार 6 धावा 6 धावी संघ जाऊन पोहोचलाय 47 या धाव संख्येवरती. मला वाटतं दीपक आपण पाहिलं शतक क्षणामध्ये चूक झाली आहे. कारण यॉर्करलाईनचा चेंडू फेकतोय तर लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये कदाचित कैलास पाटील थांबणं गरजेचं होतं. जर राहिला असता तर कदाचित हा चेंडू आडला असता तर खूप वाईटिश मिडविकेट मध्ये राहिला आहे. ही चूक झाली मी म्हणेन आदेश पांडे याच्याकडून. नक्कीच आपण जर पाहिलं वेगाने चेंडू ब्लॉक खोलला फेकणारा गोलंदाज असेल तर मिड ऑफ आणि लॉंग ऑन या दोन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असणं खूप गरजेचं आहे. क्षेत्राची व्यूहर रचना पाहिली मग तेवढा चांगला फटका फलंदाज संतोष भोईरच्या सतीश भोईरच्या माध्यमातून आपण पाहिलाय. येणारे 8 चेंडू 14 धावांचं समीकरण मैदानावर. हा चेंडू बॅटच्या मधोमध ज्या गोलंदाजाने दादागिरी केली होती त्या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. चेंडू सीमा पार 6 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 53 या धाव संख्येवर. येणारे 7 चेंडू 8 धावांचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश चला डक मध्ये कोणी आवाज करू नका. विनंती असणार आहे कोलवडी संघाच्या संघनायकाला आपण डक मधून आवाज करू नका अन्यथा पॅरलाइज केलं जाईल. पहा एक चूक किती मागे ठरली आहे दीपक. जर शत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली नसती तर कदाचित तो चौकार आला नसता. एकच धाव आली असती स्ट्राईक रोटेट झाली असती आणि मग हा षटकार आला नसता. म्हणजे एक चुकी या ठिकाणी आपल्या किती महत्वपूर्ण ठरू शकते याचं प्रतिउत्तर या मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. पहिल्या 3 चेंडूवरती समाधान नावडेकरची केलेली स्तुती मित्र मन पसली नाही थोडस अति जास्त झाली आणि परिणाम महत्व आहे. त्या 2 चेंडूवरती 10 धावा चांगली फलंदाजी सतीश भोईरच्या माध्यमातून. सतीश भोईरचं कौतुक करावं तेवढं थोडं. 3-5 चेंडूचा सामना केला 13 धावांचं योगदान दिलंय या फलंदाजानं. चांगली फलंदाजी सतीशच्या माध्यमातून पाहतोय ओम साई कोलवाडी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू फुल टॉस चेंडू हवेमध्ये एकदा पूर्ण कैलास पाटील चेंडूवर येतोय. एका धावीने संघ जाऊन पोहोचला 54 या धाव संख्येवरती. गरज असणारे येणारे 6 चेंडू 7 धावींची गरज आहे. धावा कंपल्सरी चेस करावे लागतील संदेश शेळके. म्हणजे याच्या अगोदर जो सामना आपण पाहिला होता जो सामना शेवटच्या चेंडूमध्ये रंगला होता पण तो सामना चांगल्या प्रकारे जिंकला होता तो मुरबे संघानं आदेश पांडेच्या मार्गदर्शनाखाली. पुन्हा एकदा तो चित्र पाहायला मिळेल का शेवटच्या चेंडूमध्ये सामना रंगेल का की सामना एकतर्फी जिंकेल तो ओम साई कोलवडी संघ. नक्कीच 6 चेंडू 7 धावांचं लक्ष पहा. 2 एक मोठे बटके आले नसते तर कदाचित या सामन्यामध्ये मजा आली असती. पण या सामन्यामध्ये मी म्हणेन पकड मजबूत झाली आहे ती कोलवडी संघाची. ओमसाई कोलवाडी शॉर्ट मीटिंग बोलवल्या. पायाचा शेवटचं शतक कोण हाताळेल कोणावर पूर्णपणे भवितव्य देईल या सामन्याचं आणि कोण तो गोलंदाज असेल जो या सामन्यामध्ये मोरबे संघाला हा सामना मात्र जिंकून देईल. संकेत बघत आले आहेत. ज्या संकेत बघतने 11 धावा दिल्या होत्या त्याला प्राच्यन केलंय. त्यामुळे पाहिजे कशा तरी तो गोलंदाजी करेल कारण सेट झालाय सतीश भोईर. जर सतीश भोईर नॉस्ट इनकडे जास्त राहिला तर कदाचित दीपक भडके ही संधी येऊ शकते. पण जर स्ट्राईक मिळाली सतीश कारण स्ट्राईकला तो स्वतः आहे. पहिल्या चेंडूवर जर सिंगल आली विकेट जर आली पहिल्या 2 चेंडूमध्ये मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली या गोलंदाज संकेत बघत नाही तर नक्कीच या धावा डिपेंड केल्या जातील. कारण संध्याकाळचं वातावरण आहे हवा नाही आहे त्यामुळे याचा बेनिफिट गोलंदाजालाही मिळू शकतो. परंतु विचार केला पहिल्या 2 चेंडूवरती पूर्णपणे सामना निर्भय असणारे संदेश शेळके अतिशय मी तुझ्या मताशी सहमत आहे. परंतु पहिल्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकावे लागतील जर सामना जिंकायचा असतील. गणेश मोरबे संघाला पहिल्या 2 चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागतील फलंदाजी करणाऱ्या ओम साई कोलवडी संघाला. सामना कोणीही जिंको सामना रफ अँड टफ मैदानावरती पाहायला मिळतोय. रोमांचक सामना मैदानावर. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. सागर म्हात्रे चेंडूवर येतोय. एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 55 या धाव संख्येवर. 5 चेंडू 6 धावेचं समीकरण मैदानावरती पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळवली आहे. एकेरी दुहेरी धावांनी देखील धावपलक पुढे सरसावतो. पण निर्धाव चेंडू जेवढे फेकले जातील 1-2 चेंडू निर्धाव फेकले तर शेवटच्या चेंडूमध्ये सामना रंगदार प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. स्ट्राईकला असणारे अजय पाटील ज्याने एक धावेचं योगदान दिलंय. निर्धाव चेंडू फेकून सतीश भोईर सारख्या फलंदाजाला नॉन स्ट्राईक वर ठेवणं गरजेचं असणार आहे मोरबे संघाला. हा चेंडू सुरेख फटका
सागर मात्रेच्या जवळून चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज या ठिकाणी धावची जाऊ शकतो. खराब पैकी तीन धावा कंप्लीट, तीन धाव्या या ठिकाणी कंप्लीट होतील. तीन धावीने संघ धावून पोहोचला 58 या धावसंख्येवर. येणारे चार चेंडू आणि तीन धावांचं समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. चार चेंडू तीन धावा या ठिकाणी शतरक्षण आपण पाहिलं तर फेकी खराब पाहायला मिळाली. आउटफील्डचा अडथळा निर्माण झाला आणि या ठिकाणी एक धाव आणखी मिळाली. फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट सतीश भोईर आणि अजय पाटीलच्या माध्यमातून संदेश. नक्कीच आता माझा सामना सोपा होत चालला, कारण चार चेंडू तीन धावांची गरज आहे. क्रमांक शतरक्षण तैनात केलंय. समोर विशाल मात्रेला आपण पाहतोय, तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. संघ बघत निर्धाव चेंडू फेकावे लागतील. मोठा फटका, सामना फिनिश. एमएस धोनी राहिलं, सामना संपवलाय. सतीश भोईर यानं आणि सामना जिंकलाय. ज्या 61 धावा सहज सोप्या रीतीने या संघाने केल्यात. नेवाली संघाचा संघनायक टॉस साठी यायचे. चला नेवाले संघाचा संघनायक. सुपर एटचा दुसरा सामना आपण पहाल. कालच्या दिवसामध्ये पेटले संघाने बाजी मारली आणि सुपर फोर मध्ये प्रवेश केलाय. तर नेवाले संघाचा संघनायक राजेश कातारे यायचा आहे. त्यानंतर कोलवडी संघाचा संघनायक संजय, आपल्याला विनंती केली जाते आपण यायचं आहे. तर विलास शिर्के साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. महेश अगले या सामन्याचा मॅन ऑफ मॅच, अतिशय चांगले खेळ केले. मोक्याच्या क्षणी ज्या महेशने फटकेबाजी केली होती, टॉप ऑर्डर मध्ये थोडेसे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र 28 धावांचं योगदान दिलं. तर महेश अगले यायचा मॅन ऑफ द मॅच. मी विलास दादा शेळके साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. महेश अगले यांना, ज्याने अतिशय चांगला खेळ केला 28 धावांचं घटच्या मैदानावर. प्रेक्षकांना मात्र खुश केलंय आणि या ठिकाणी नाणेफेक होईल. नेवाली विपक्ष कोलवाडी. तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेक होते विलासदादा शेळके यांच्या हस्ते. सुपर एटचा दुसरा सामना. चला कोलवाडी संघाचा संघनायक महेश अगले आपल्या संघाच्या संघनायकाला पाठवायचं आहे नाणेफेकीसाठी. सुपर एटचा सामना कालच्या दिवसामध्ये पेटाली संघ हा सुपर फोर मध्ये गेलाय. पहिल्या दिवशी जीजी स्पोर्ट्स वाकलन जर्मन दापोली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंश 11 कानपोली आणि रोड वहाल. आणि आजच्या दिवसाचा पाहायचं तर दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज होत आहेत. नाणेफेक होईल. नाणेफेक जिंकलाय.